नमस्कार, आपण पाहताय तेज भारत न्यूज नेटवर्क। अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढीगाव म्हणजे प्रबुद्ध नारायणाचा अवतार श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य कानिफनाथ महाराज यांचं संजीवनी समाधी स्थळ हे देवस्थान संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे। या गावात तिथीप्रमाणे फाल्गुन पंचमी ते गुढीपाडवा अशी यात्रा भरते। यावर्षी ही यात्रा दिनांक 22 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे। या यात्रा काळात लाखो भाविक देशभरातून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या यात्रेची खरी सुरुवात माघ अमावस्यापासून होते। अमावस्याच्या तिसऱ्या दिवशी श्री क्षेत्र मढी पंचक्रोशीत भट्टीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि नंतर यात्रेची तयारी सुरू होते। प्रामुख्याने शिमग्याच्या दिवशी पहाटे 5 वाजता कैकाडी समाजाची काठी मंदिर शिखराला लावली जाते आणि त्याच दिवशी संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रभरातून गोपाळ समाज या ठिकाणी येऊन आपली मानाची होळी पेटवतात आणि यात्रेस प्रारंभ होतो। यात्रा काळात भटक्या समाजातील लोकांचे विवाह या ठिकाणी संपन्न होतात। संपूर्ण राज्यभरातून भटका समाज या ठिकाणी यात्रेप्रसंगी येतो म्हणून श्री क्षेत्र मढीला भटक्यांची पंढरी असं म्हणतात। या मढी गावचे सरपंच तथा चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय संजय भाऊ मरकड यांच्या माध्यमातून देवस्थान आणि गाव असे दोन्ही पद त्यांच्याकडे असल्याने गावात विकास कामांना गती आली आहे। गावात अंतर्गत रस्ते, हायमॅक्स, नदी खोलीकरण, देवस्थान विकास कामे आदी जलद गतीने चालू आहेत। येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। अशा या सरपंच तथा अध्यक्षांचं परिसरात अगदी कौतुक केलं जात आहे। मढीच्या यात्रेसाठी मढी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत व ग्रामस्थ सज्ज झाले आहेत। यात्रेची पूर्वतयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। तेजवार्ता स्पेशल रिपोर्ट, भारत मरकड, मढी, पाथर्डी, अहमदनगर। सरपंचपदी माझी 10 फेब्रुवारी 2020 रोजी निवड झाली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून आम्ही या मढी गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला। आम्ही बंधाऱ्याचं खोलीकरण असेल फक्त 5 लाख रुपयांमध्ये आम्ही एक बंधारा पूर्णपणे खोलीकरण केलं। त्याच्या निघालेल्या मटेरियलमध्ये आम्ही रस्ते तयार केले। रस्त्याच्या बाजूला आम्ही 1,750 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत आणि ती नुसतीच लावली नाही तर त्यांना शेपटी जाळ्या आम्ही त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत देवस्थानच्या माध्यमातून आणि जाळ्या बसवल्यानंतरही त्याला आम्ही पाण्याची ठिबक सिंचनाची व्यवस्था या आम्ही झाडांना केलेली आहे। काही झाडांना ठिबक सिंचनाची व्यवस्था करणं बाकी आहे ते सुद्धा काम आम्ही हाती घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठं बहुउद्देशीय सभागृह 5,000 लोक खुर्चीवर बसतील एवढी मोठी क्षमता असलेलं सभागृहाचं काम आम्ही या ठिकाणी 3.5 कोटीचं या ठिकाणी आता चालू आहे। फुटिंग पण त्याच्यात भरून आलेले आहेत।
दुसरा आमचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट एक आहे रोपवेचा. रोपवेसाठी आम्हाला जो जो 45 कोटी रुपये खर्च आहे त्या संदर्भात तो आमचा प्रस्ताव पडून आहे. भाविकांच्या माध्यमातून आम्ही तो निधी संकलन करण्याचं काम आम्ही कानिकनाथांच्या जन्माच्या दिवसापासून जन्मदिनापासून आम्ही चालू केलेलं आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ आजवरती जवळजवळ 25 लाख रुपये जमा झालेले आहेत भाविकाच्या माध्यमातून. आणि तो जर प्रकल्प जर झाला तर ही भटक्याची पंढरी आहे, हे एक पर्यटन स्थळ होईल. आणि पर्यटक जर आले तर मला वाटतं 10-20 गावांचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाकांक्षा आमचा एक प्रकल्प या ठिकाणी 10 एकरमध्ये गार्डन एक मोठी या ठिकाणी तयार करतोय. गार्डनमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रिक कार या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. दुसरी गोष्ट भक्तनिवास आम्ही पंचतारांकित भक्तनिवास या ठिकाणी 62 रूमचा असं सुसज्ज असं VIP भक्तनिवास आम्ही या ठिकाणी आता हाती घेतलेला आहे. त्या भक्तनिवासावर प्रत्येक फ्लोअरला 4 सूट असतील. असे 1000 स्क्वेअर फुटाचे जवळजवळ 12 सूट म्हणजे अगदी 12 VIP किंवा 12 मंत्री जरी कुठं आमच्या इथे राहण्यासाठी जरी आले तरी ते या ठिकाणी राहू शकतील अशी व्यवस्था मला वाटतं या जिल्ह्यामध्ये बऱ्या कुठंच नाही अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. VIP येणार कसे त्यासाठी आम्ही देवस्थानची या ठिकाणी जागा आहे 252 एकर देवस्थानची जागा या मडीगावामध्ये आहे. एका ठिकाणी आम्ही तेराचं इनाम म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्ही हेलिपॅडचा आमचा आता महत्वाकांक्षी प्रकल्प तोही आम्ही हाती घेतोय. आणि हेलिपॅड आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतोय म्हणजे जे काही मंत्री VIP असतील त्यांना येण्याची सुविधा या ठिकाणी होईल. असे आमचे मडीगावामध्ये भाविकांसाठी आम्ही आता 20 ते 25 कॅमेरे पूर्ण गाव कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणत आहोत. परत आम्ही 15 MX सध्या बसवले आहेत. अजून 15 MX आम्ही पूर्ण यात्रेच्या पिरियडमध्ये जिथं जिथं भाविक लोक थांबतात त्या ठिकाणी 15 MX अजून आम्ही मंजुरी दिलेली आहे. आणि महिलांची सगळ्यात जास्त जरी तर भाविकाच्या माध्यमातून आणि तो जर प्रकल्प जर झाला तर ही भटक्याची पंढरी आहे, ही एक पर्यटन स्थळ होईल. आणि पर्यटक जर आले तर मला वाटतं 10-20 गावांचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाकांक्षा आमचा एक प्रकल्प या ठिकाणी 10 एकरमध्ये गार्डन एक मोठी या ठिकाणी तयार करतोय. गार्डनमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रिक कार या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. दुसरी गोष्ट भक्तनिवास आम्ही पंचतारांकित भक्तनिवास या ठिकाणी 62 रूमचा असं सुसज्ज असं VIP भक्तनिवास आम्ही या ठिकाणी आता हाती घेतलेला आहे. त्या भक्तनिवासावर प्रत्येक फ्लोअरला 4 सूट असतील. असे 1000 स्क्वेअर फुटाचे जवळजवळ 12 सूट म्हणजे अगदी 12 VIP किंवा 12 मंत्री जरी कुठं आमच्या इथे राहण्यासाठी जरी आले तरी ते या ठिकाणी राहू शकतील अशी व्यवस्था मला वाटतं या जिल्ह्यामध्ये बऱ्या कुठंच नाही अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. VIP येणार कसे त्यासाठी आम्ही देवस्थानची या ठिकाणी जागा आहे 252 एकर देवस्थानची जागा या मडीगावामध्ये आहे. एका ठिकाणी आम्ही तेराचं इनाम म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्ही हेलिपॅडचा आमचा आता महत्वाकांक्षी प्रकल्प तोही आम्ही हाती घेतोय. आणि हेलिपॅड आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतोय म्हणजे जे काही मंत्री VIP असतील त्यांना येण्याची सुविधा या ठिकाणी होईल. असे आमचे मडीगावामध्ये भाविकांसाठी आम्ही आता 20 ते 25 कॅमेरे पूर्ण गाव कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणत आहोत. परत आम्ही 15 MX सध्या बसवले आहेत. अजून 15 MX आम्ही पूर्ण यात्रेच्या पिरियडमध्ये जिथं जिथं भाविक लोक थांबतात त्या ठिकाणी 15 MX अजून आम्ही मंजुरी दिलेली आहे. आणि महिलांची सगळ्यात जास्त जरी तर महिलांची शौचालयाची कुचंबना या ठिकाणी होती. महिलांना उघड्यावर जावं लागतं आणि जे आपलं मोदीजींचं स्वप्न आहे स्वच्छ भारत त्या मिशनप्रमाणे आम्ही आत्ताच या मिटिंगमध्ये आमच्या विश्वस्त मंडळाने 4 ठिकाणी आम्ही असे पॉईंट निवडलेले आहेत का प्रत्येक ठिकाणी 20 महिलांसाठी शौचालय, 20 पुरुषांसाठी, 20-20 आंघोळीसाठी पण आणि 10-10 टॉयलेट अशी व्यवस्था आम्ही मडीगावामध्ये 4 ठिकाणी यात्रेच्या पूर्ण पिरियडमध्ये यात्रेचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये करणार आहोत. असे आम्ही प्रकल्प या ठिकाणी हाती घेतलेले आहेत. सर्व विश्वस्त मंडळासह ग्राम पंचायतचे सर्व मेंबर असतील, भाविक असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीने, सर्वांच्या एकोपाने असे आमचे हे काम या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आमचं एकच ध्यास आहे मडीगावाला आदर्श करणं. त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत या 5 वर्षात मडीगाव आदर्श केल्याशिवाय राहणार नाही. आदर्श गावच करून आम्ही या मडीगाव ठेवणार आहोत अशी शपथ आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी देवस्थानावर आलो त्यावेळेस आम्ही घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांची आपण नवीन कर्मचारी या ठिकाणी भरले आहेत. भाविकांना चांगल्या प्रकारे सुविधा कशी देता येईल, अपुरं मनुष्यबळ आमच्याकडे होतं, कर्मचारी आम्ही गावातलेच घेतलेले आहेत आणि त्यामुळे भाविकांना आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा या ठिकाणी देऊ शकतो. आणि भाविकही त्या पद्धतीनं खुश आहेत. भाविकांचा अभिप्राय आम्हाला येत आहेत आमच्यापेक्षा तुमच्या माध्यमातूनही भाविकांचे काय अभिप्राय असतील तर आम्हाला कळवण्यात यावे. त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करतो.